आज सर्वप्रथम आमच्या लाडके नेतृत्व युवा नेतृत्व अमित साहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनसे महिला तर्फे ठाण्याच्या सर्व शुभेच्छा। आणि हे चित्रपट ठेवण्याचं मागचं एकच कारण आहे की नवीन जी पिढी आहे त्यांना हा जास्त करून मुली त्यांना हा चित्रपट दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये जी रिअल स्टोरी जी दाखवलेली आहे मुली आत्ताच्या जे कॉलेजचं लाईफ जगताना, हल्ली सगळेजण म्हणतात की सगळं एक आहे सगळं सेम आहे, पण नाही, सगळं सेम बोलण्यापेक्षा तुम्ही चित्रपट बघून हे जनजागृत होत आहे हे गरजेचं आहे। आज केरळ स्टोरी हा जो चित्रपट आहे हा मुलींसाठी महिलांसाठी खास आहे, त्याच्यामध्ये दाखवण्याचा उद्देश एकच आहे की मुली आजकाल चुकीच्या, जसं त्यांनी सांगितलंय लव जियाद हा काय प्रकार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे, आणि एकमेकाच्या तोंडून सांगणं काहीतरी चुकीचा मॅसेज जातो तर त्या पिक्चरमधनं चांगला एक मॅसेज दिलेला आहे आणि तो प्रत्येक महिलेने आणि प्रत्येक मुलीने बघावा म्हणून सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा पिक्चर आम्ही ठाणे शहरातल्या महिलांना दाखवतोय। ऍक्च्युली पहिला मी अमित साहेबांचं वाढदिवसाचा शुभेच्छा देते आणि दुसरं म्हणजे हा पिक्चर खरोखर टचिंग आहे, महिलांनी प्रत्येक मुलीने बघितला पाहिजे हा पिक्चर, भले ते काही लोक राजकारण करत असतील पण हा पिक्चर बघण्यासारखाच आहे आणि ते स्त्री वर्गाने बघितलाच पाहिजे, हिंदूंच्यासाठी हा बघण्यासाठी हा मूवी आहे, तरी प्लीज सगळ्यांनी हा पिक्चर बघावा।